आपल्याला बरेच वेळा असा एक प्रश्न पडत असतो की गाणी तयार कशी होतात, हे संगीतकार, गीतकार, गायक ही सगळी मंडळी नक्की करतात तरी काय. एका छोट्याशा कवितेमधून असं सांगता येईल की एकेकट्या अक्षरांचे शहाणे सुरते शब्द होतात, एकेकट्या अक्षरांचे शहाणे सुरते शब्द होतात, शहाण्या सुरत्या शब्दांच्या पुढे त्यांच्या वेड्या भाबड्या अशा कविता होतात. वाटेत त्यांना हलकेच कुठेतरी स्वर विलकतात आणि मग आपण म्हणतो की या किमया कशा होतात. विचार करायला गेलं तर तितकंच सोपं, परंतु तयार करायला गेलं तर तितकंच अवघड. म्हणजेच कळ्यांची जशी फुलं होतात तशीच शब्दांची आणि सुरांची खाणी होतात. परंतु ही शब्द सुरांची फुलं काळाच्या ओघाबरोबरच कोमेजून न जाता सतत टवटवीत राहणं तितकंच महत्त्वाचं. आणि खरं म्हणलं तर हेच सगळ्यात महत्त्वाचं काम हे सगळे कवी, गीतकार, संगीतकाराची सगळी मंडळी करत असतात. परंतु आपल्यापुढे कायम एक प्रश्न पडत असतो की गाणी फक्त गायकांकडूनच गायली जातात का. थोडासा ह्या प्रश्नालाच समांतर असं जाणारा हाचा आमचा कार्यक्रम. तर काही अभिनेत्यांकडून सुद्धा तितक्याच सुंदर प्रकारे गाणी गायली जातात. नुकताच सारे गमप युद्ध ताऱ्यांचे स्वप्न स्वरांचे हा कार्यक्रम आपण सर्वांनीच बघितलेला आहे. प्रसाद ओक आपल्या पुण्याचा त्याच्यामध्ये विजय सुद्धा ठरलेला आहे. त्या कार्यक्रमामधून आपल्याला अनेक वेगवेगळ्या अभिनेत्यांचा हा वेगळाच पैलू आपल्या सगळ्यांचा समोर उभा राहिला, तो म्हणजे अभिनेत्यांनी गायलेली गाणी. खरं म्हणलं तर अभिनेते आणि प्रवास गाणी किंवा गाते अभिनेते हे दोनही कार्यक्रम त्याच विशेषत्वावरती खरं तर आधारित आहेत. आणि त्याच्याकरता आजच्या या कार्यक्रमामध्ये पंकज विष्णू, सीमा देशमुख, पुष्कळ श्रोत्री अशा सर्व कलाकारांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. तर सर्वप्रथम पंकज विष्णूला पहिला प्रश्न मी विचारू इच्छितो की मनामध्ये अभिनेते आणि प्रवास गाणी हा संपूर्ण तुमच्या अभिनयाचा प्रवास सर्व रसिकांसमोर मांडणारा कार्यक्रम आहे, तर तुझ्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात कितव्या वर्षी झाली आणि कुठून झाली? सर्वप्रथम ह्या ऐतिहासिक वास्तूत कार्यक्रम करण्याची आम्हाला संधी दिल्याबद्दल शनिवारवाडा कला महोत्सवाचे सगळे आयोजक यांचे मी मनापासून आभार मानतो आणि सगळ्या रसिकांना दत्त जयंतीच्या, क्रिसमसच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. मला आठवते तेव्हापासून मी अभिनयच करतोय. म्हणजे मला खरंच आठवत नाही की मी कधीपासून सुरुवात केली. तसं सांगायला गेलं तर अगदी आपण गणेशोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करतो आपल्या वाडीमध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या कॉम्प्लेक्समध्ये. तिथेच गाणी म्हणणं, नाचणं, फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेणं अशी सुरुवात झालेली मला आठवते. आणि असं करत करत नाट्यशिबिरं, सुधाकर मरकर, रामनाथ थरवळ आणि जिथे महत्त्वाचं वळण लागलं खऱ्या अर्थाने माझ्या प्रवासाला, ते रत्नाकर मतकरींचं मी शिबिर केलं होतं आणि आमच्या शाळेतर्फे सगळे काही मुलांना पाठवलं गेलं होतं. आणि आमच्या शाळेचं म्हणणं होतं की तू तर करतोसच काम, तुला काय गरज आहे नाट्य शिक्षणाची वगैरे, म्हणून तुझं नाव पाठवलं नाही, आम्ही दुसऱ्यांचं नाव पाठवलं. असं करून माझं नाव पाठवलं गेलं नव्हतं तेव्हा, पण मी त्यांना बाहेरून रिक्वेस्ट केली की मला खरंच या शिबिरात भाग घेण्याची इच्छा आहे आणि मला आवडेल, तर मी तसा त्या शिबिरात सामील झालो. आणि त्यात मला उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून बक्षीस मिळालं. आणि मग बालनाट्यांमधून कामं करण्याचा सिलसिला सुरू झाला. अनेक बालनाट्यांमधून मी कामं केली आणि सुरुवात अशी होती की आधी बॅकस्टेज, मग एखादा एंट्रीचा रोल, मग काही वाद्य वाजवायची म्युझिकसाठी. रत्नाकर मतकरींच्या ग्रुपचा एक खूप मोठा प्लस पॉईंट असा होता की मतकरी स्वतः लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, चित्रकार, सगळे म्हणजे अष्टपैलू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तर ते स्वतः गाणी लिहायचे मुलांच्या नाटकासाठी आणि तेच संगीत पण द्यायचे त्या गाण्यांना. मला एक गमतीशीर किस्सा आठवतो आहे आमच्या. आम्ही एक नाटक करू होतो इंद्राचं आसन नारदाच्या शेंडी नावाचं, आणि त्यात मी इंद्र सोडून बाकी सगळे भूमिका केल्या नारदापासून सगळ्या. तर चिपळूणला एक आमचा प्रयोग होता आणि तिथे मी उपटसुंभ नावाचा एक ऋषी आहे त्याचं काम करू होतो. त्याचा डोळा असतो त्या इंद्राच्या आसनावर
आणि माझी एंट्री होती स्विंगेतून. मी ते घोर तपश्चर्या करून ते आसन मिळवतो अशी एंट्री होती आणि मी एंट्री घेतली आणि मला त्या खुर्चीसकट, ती खुर्ची होती त्याला आसन बनवलेलं होतं, त्या खुर्चीसकट एका प्लॅटफॉर्मवर मला जाऊन बसायचं होतं आणि मला इंद्राचं आसन मिळालं, इंद्राचं आसन मिळालं असं मी एंट्री घेतली आणि मी ती खुर्ची त्या प्लॅटफॉर्मवर ठेवली. तर माझ्या दुर्दैवानं त्या खुर्चीचे मागचे दोन पाय असतात ते त्या लेवलच्या मागे गेले आणि मी अक्षरशः पाठी पडलो असा. म्हणजे माझे दोन पाय दिसत होते प्रेक्षकांना फक्त, इतकं मी पेडासारखं पडलो. मागे नशीब पडदा होतं म्हणून माझं डोकं फुटलं नाही एवढंच. आणि सगळे भयंकर हसायला लागले स्टेजवर, खूप हास्य स्फोट अक्षरशः. कोणा डायलॉग बोलत नाही काही नाही, मी पडलेलो, मी असा हात कसा बसा वर करून वर आलो असं दाखवलं की हा नाटकाचा एक भाग होता म्हणून मी पडलो होतो आणि वर आलो. आणि मी तो अख्खा प्रवेश कसा बसा सगळ्यांची वाक्य मीच घेतली, कारण मी एकटा लोकांना फेसिंग होतो, बाकी सगळे पाठ करून हसत होते. आणि मग तो प्रयोग कसा बसा मी निभावला. अशा अनेक गमती जमती करत करत माझा बालनाट्यातून प्रवास सुरू झाला. मतकरींची अनेक छान छान गाणी त्या बालनाट्यांमध्ये होती. आपल्या बालदोस्तांकरता एक छोटंसं गाणं मी सादर करतो. त्याच नाटकामध्ये उंदीर एक पात्र होतं, उंदीर. तर ते उंदीर येऊन इंद्राचं आसन कुरतडतात आणि त्याची पूर्ण वाट लावतात अशी आहे. तर त्या उंदरांचं मनोगत त्यातला एक उंदीर, जो छोटा उंदीर दाखवला आहे, तो त्या गाण्यातून व्यक्त करतो. गाणं म्हणजे गद्यपद्य असं ते गाणं आहे.